प्राण्यांबाबत अनेकांना अत्यंत जिव्हाळा असतो. आवड असल्याने काही जण आपल्या घरात कुत्रा मांजर हे पाळतातच, त्यांची नीट काळजी देखील घेतात. काही लोक प्राण्यांच्या इतक्या प्रेमात असतात की त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही असं म्हणत एका महिलेने थेट पाळीव मांजरी सोबत लग्न केलं आहे. डेबोरा हॉज असं या महिलेचं नाव असून सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 50 वर्षीय डेबोरा हॉजने एका पार्क मध्ये समारंभ आयोजित करून तिच्या आवडत्या मांजरीशी लग्न केलं. महिलेची अडचण अशी होती की तिच्या घराचे मालक अनेकदा तिला पाळीव प्राणी आपल्या सोबत ठेवण्यास मनाई करत होते. त्यावर उपाय म्हणून महिलेनं तिच्या पाळीव मांजरीशीच लग्न केलं. डेबोराने एका पार्क मध्ये लग्न सोहळा आयोजित केला होता. तिने स्वतः टस्किडो सूट घातला होता आणि गोल्ड लेम मांजरीसह तिने सोबतच जगण्या मरण्याची शपथ घेतली. द सनच्या वृत्तानुसार डेबोराचा दावा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तिचे घरमालक तिला 2 कुत्रे आणि 1 मांजरीमुळे घरात राहू देत नव्हते. तिला वारंवार घर बदलावी लागत होती. डेबोरा सांगते की तिच्या कॅट शिवाय ती जगू शकत नाही. आपल्या मुलांनंतर या मांजरीला आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट मानते. यामुळे तिला आपल्या मांजरीपासून दूर जाण्याची भीती सतावत होती. अशातच तिने मांजरी सोबत लग्न करून पती पत्नी बनण्याचा निर्णय घेतला. डेबोराने एका सिव्हिल सेरिमनी मध्ये लग्न केलं, ज्यामध्ये तिचे मित्र मैत्रिणीही उपस्थित होते. त्यांना हे सगळं विचित्र वाटलं, पण सगळ्यांना मजा आली. मात्र त्यांनी आपल्या मुलांना या उत्सवात सहभागी केलं नाही, कारण त्यांना ते योग्य वाटलं नाही. मांजर 2017 पासून डेबोरा सोबत राहत आहे, त्यामुळेच महिलेने तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.